वेलकम टू खान्स क्रॉप एकेडमी। गुड मॉर्निंग स्टूडेंट। हाय, वी आर गोइंग टू लर्न एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी स्टैंडर्ड 12th, चैप्टर नंबर 9, मशरूम प्रोडक्शन। इन प्रीवियस लेक्चर एक्सप्लेन द व्हाट इज मीन बाय मशरूम, देन एडिबल मशरूम, poisonous mushroom, poisonous mushroom also known as toadstool mushroom, then importance of mushroom, this point explained in previous lecture. विद्यार्थी मित्रांनो, आपण मशरूम प्रोडक्शन ही अगोदर एक लेक्चर आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये सविस्तर आपल्या सिलेबसबद्दल सांगितलं गेलं। हे नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या विषयामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, फारच इंटरेस्टिंग डेव्हलप केलेलं आहे की जेणेकरून शिक्षण घेण्यामध्ये विद्यार्थ्याला आवड निर्माण होईल आणि इतर देशामध्ये आपल्याला शिक्षण घेण्याचे चान्सेस आपल्याला मिळणार आणि आपल्याला व्यवसाय दृष्टीनंही आपलं सिलेबस तयार केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फारच इंटरेस्टिंग आहे मशरूम प्रोडक्शन, अळंबी उत्पादन, है ना। तर आज आपण सेकंड लेक्चरमध्ये बघत आहो कंपोजिशन ऑफ मशरूम और न्यूट्रिटिव वैल्यू ऑफ डिफरंट मशरूम। तर मशरूमचं कंपोजिशन काय, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, एवढं का स्कोप येऊ लागलंय मशरूमला, तर अगोदर आपण न्यूट्रिटिव वैल्यू बघूया। डिफरंट मशरूममध्ये डिफरंट न्यूट्रिटिव वैल्यू आहे, तर तेवढं डिटेलमध्ये न बघता टेक्स्टबुकमध्ये टेबल दिलेलं आहे आपल्याला, तर आपण एक कॉमन बघूया, आपण रेंज बघूया की मुख्य घटक कोणते आहेत, किती प्रमाणात आहेत, की जेणेकरून आपल्याला 2 मार्काचा प्रश्न या मशरूमवर विचारू शकतात, तेव्हा न्यूट्रिटिव वैल्यू ऑफ मशरूम असं विचारू शकतात किंवा कंपोजिशन ऑफ मशरूम, राईट कंपोजिशन ऑफ मशरूम असं विचारतात। सगळ्यात अगोदर आपल्याला लिहावं लागेल इट इज अ इजिली डायजेस्टेबल फूड अँड गुड क्वालिटी कम्पेअर टू व्हेजिटेबल प्रोटीन, गुड क्वालिटी कम्पेअर टू व्हेजिटेबल प्रोटीन। व्हेजिटेबल प्रोटीन पेक्षा याची गुड क्वालिटी आहे, क्वालिटी तर आहेच आहे आणि पचन करण्यासाठी फारच सोपं आहे, इझी आहे आणि चवदारसुद्धा आहे। आपण जे व्हेजिटेरियन प्रोटीन आपण घेतो आहारामध्ये, त्याच्यापेक्षा कितीतरी मशरूममध्ये असलेले प्रोटीन हे चांगले आहे। मशरूम हे व्हेजिटेरियन प्रोटीनच आहे, क्वालिटी चांगली आहे आणि डायजेशनसाठी सोपं आहे, इझी डायजेशन होतं, पचन करण्यासाठी सोपं आहे। इट इज हेल्दी फूड सुटेबल फॉर ऑल एज ग्रुप, तर मशरूम खाण्यासाठी फारच योग्य आहे, हेल्दी फूड मानलेलं आहे आणि कोणत्याही वयामध्ये असणारं त्याला हा चालतो, है ना। लहान, यंग, ओल्ड सगळ्याला चालतं बाळांना, है ना। एनी एज, कोणत्या एज स्टेजमध्ये असेल त्यालाच चालतं, म्हाताऱ्यालाही चालतं, तरुणालाही चालतं आणि लहान बाळांनाही चालतं, सगळ्या एजसाठी हे योग्य आहे मशरूम। इट इज अ रिच इन फायबर अँड मिनरल्स, रिच इन फायबर अँड मिनरल्स, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे आणि मिनरल पण आहे। आता फायबरचं फंक्शन रोल फार महत्त्वाचं आहे, अनडायजेस्ट फूड बाहेर काढणे फायबरचं महत्त्वाचं रोल आहे। मिनरल हे वेगळे आजार कम करण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी याचं मिनरलचं महत्त्व आहे, तुम्हाला बायोलॉजीमध्ये डिटेल आहे। इट कंटेन नियर अबाउट 17 to 37.5% प्रोटीन, नियर अबाउट 17 to 37.5% प्रोटीन आहे। कशामध्ये मिळतं एवढं प्रोटीन, नाही,
ॲनिमल प्रोटीनमध्ये एवढं प्रोटीन नाही, पोल्ट्री मीट याच्यामध्ये नाही एवढं, लक्षात. तर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मशरूम फार उपयुक्त आहे, प्रोटीनच्या बाबतीत फारच उत्कृष्ट आहे. न्यूट्रिटी व्हॅल्यू ऑफ मशरूम डिपेंड अपॉन स्पेसीज, व्हेरायटी, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल कंडिशन. तर न्यूट्रिटी व्हॅल्यू मशरूमची बदलत असते. आपण जे प्रोटीनचं रेंज सांगितलं 17 ते 37.5, बघा हे काय होतं, व्हॅरीड होतं. कशावर डिपेंड आहे, देर आर सो मेनी फॅक्टर अफेक्ट ऑन द न्यूट्रिटिव व्हॅल्यू, दॅट इज अ स्पेसीज, त्याचे वेगळ्या स्पेसीज आहेत, व्हेरायटीज, नंतर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, कोणत्या स्टेजमध्ये आपण खातो, आणि इन्व्हायरमेंटल कंडिशन, समर विंटर रेनी कसं होतं वातावरण, त्यावरही त्याचं न्यूट्रिटी व्हॅल्यू डिपेंड करतं बाळांनो. न्यूट्रिटी व्हॅल्यू ऑफ मशरूम डिपेंड अपॉन स्पेसीज, व्हेरायटीज, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटल कंडिशन. इन्व्हायरमेंटल कंडिशन, ड्राय वेट बेसिस, ड्राय वेट बेसिस ग्रॅम पर 100 ग्रॅम. आता त्याचं कंपोजिशन आपण छोटंसं टेबल तयार केलेलं आहे, त्या टेबलमध्ये आपण काय सांगणार आहो, ग्राममध्ये सांगणार आहो. ड्राय वेट बेसिस 100 ग्रॅम आपण मशरूम घेतलं ड्राय, तर त्याच्यामध्ये किती ग्रॅम कार्बोहायड्रेट, फायबर, प्रोटीन, फॅट, ॲश म्हणजे मिनरल, एनर्जी किलो कॅलरीमध्ये आहे ना. 100 ग्रॅम ड्राय वेटवर मध्ये किती आहे कंटेंट हे मेन्शन केलेलं आहे. 100 ग्रॅम ड्राय वेट, कार्बोहायड्रेट 54.80 to 64.26, काय ग्रॅम आहे तिथे युनिट, हां कोणता आहे ग्रॅम, एवढं ग्रॅम कितीमध्ये, 100 ग्रॅममध्ये बघा 50% वर. असं कोणतं फूड आहे, कोणतं सिरियल क्रॉपमध्ये एवढं नाही कार्बोहायड्रेट, तेवढं मकामध्ये 40% सांगतो आपण, बाकी सगळ्यामध्ये कमीच आहे 20, 25, 26. किती आहे मशरूममध्ये, 50% वर 54.80 to 64.26 ग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजेच पर्सेंटेज म्हटलं तरी चालेल ना, 100 ग्रॅमचं आहे ते, एवढं आहे त्याच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये एवढं ग्रॅम म्हणजे पर्सेंटेजच आहे ना. फायबर 3.42 to 48.6, काय फायबर, फायबर किती आहे, कमीत कमी मिल्कीमध्ये फायबर कमी आहे. आता टाईप येणार आहे मशरूमचे, त्या मिल्कीमध्ये सगळ्यात कमी फायबर आहे, तर 3.4 आहे, आणि जास्तीत जास्त आहे 48.60 कशामध्ये, ओएस्टर मशरूममध्ये, ढिंगरीमध्ये आहे, ढिंगरी मशरूम यामध्ये 48 फायबरचं प्रमाण कोणत्या काकडीमध्ये नाही आहे ना. एवढं फायबर आहे बाळांनो, एवढं न्यूट्रिटी व्हॅल्यू आहे, इतर सगळे फूड फेल्युअर याच्या बरोबर. प्रोटीन 17.69 to 37.50 ग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजेच पर्सेंटेज म्हटलं तरी चालतं आहे ना, 100 ग्रॅमचं आहे ना, पर्सेंटेज म्हटलं तरी चालतं, 17 ते 37 ॲव्हरेजमध्ये एवढं प्रोटीन आहे की नाही. आपल्या सोयाबीनमध्ये 40% प्रोटीन आहे बाळांनो, सोयाबीनमध्ये फक्त, कोणत्याच डाळीमध्ये नाही. किती, सोयाबीनमध्ये 40% प्रोटीन आहे, आणि मेजमध्ये 40% कार्बोहायड्रेट आहे, मशरूमनं त्यालाही मागं टाकलंय. फॅट व्हेरी लेस 2.6 ग्रॅम to 4.1 ग्रॅम, पर्सेंट म्हटलं तरी चालतं आहे ना. फॅट कमी आहे, जे नको आहे ते कमी आहे, म्हणून याला मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जे फूड प्रॉब्लेम आहे, येणार आहे पुढं,
हे प्रॉब्लेम हे असे सॉल्व करू शकतात ना. याचं उत्पादन आपण वाढवलं तर भाजीपाल्यावरचं धान्यावरचं जे आहे टंचाई ते कमी होईल ना, इकडं वळणार है ना. मोठ्या हॉटेल्समध्ये डिशेस तयार करतात आणि फारच महाग डिश जाते बाळांनो, है ना. ॲश मिनरल 1.1 to 7.4 gram per 100 gram ऑफ मशरूम. ॲश मिनरल एवढं ग्रॅम आहे, बाकी याच्यामध्ये एम जीमध्ये मिळतं आपल्याला मिलीग्रॅममध्ये, ग्रॅममध्ये आहे एवढं मिनरल आहे. एनर्जी किलो कॅलरी 305 to 499 किलो कॅलरी मिळते 100 ग्रॅममध्ये. कोणत्या फळामध्ये नाही लक्षात, कोणत्या ड्रायफ्रूटमध्ये एवढी एनर्जी नाही बाळांनो, ते आहे मशरूममध्ये, ड्राय वेट मशरूममध्ये, है ना. समजलं हे विचारू शकता. 2 मार्काला फार महत्त्वाचं आहे, लिहित चला, लिहून घ्या, लक्षात राहायला पाहिजे, है ना. MPSC मध्ये सुद्धा विचारू शकतात, काही सांगता येत नाही. एवढी एनर्जी आहे रे बाळांनो. मग मशरूम घ्यायचं की नाही, मग आवश्यक घ्यायचं आणि खायचं बघून खा. आपण पॉइजनस भरपूर असतात, एडिबल कमी पॉइजनस जास्त आहे मशरूममध्ये, है ना. नेक्स्ट, स्कोप फॉर मशरूम कल्टिवेशन. स्कोप काय, मशरूमला वाव आहे की नाही, फारच न्यूट्रिटी व्हॅल्यू सांगितलो आपण, स्कोप आहे की नाही, है ना. इम्पॉर्टंट स्कोप एका नाण्याच्या 2 बाजू असतात. इम्पॉर्टंट आहेचमध्ये स्कोप असेल असंही नसतं, है ना. आ लक्षात, डॉक्टरला इम्पॉर्टंट आहे आणि स्कोप पण आहे आजच्या घडीला, है ना. इंजिनियरला महत्त्व आहे, स्कोप नाही आहे, असं आहे की नाही. तर स्कोप इम्पॉर्टंट, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग विच स्कोप ऑफ मशरूम कल्टिवेशन. फर्स्ट, एम्प्लॉयमेंट. फारच मोठं प्रॉब्लेम आहे एम्प्लॉयमेंटचं, है ना. प्रत्येक बेरोजगार फिरत आहे, रोजगार मिळत नाही शिकून सुद्धा, हा प्रॉब्लेम आहे की नाही. तर मशरूम कल्टिवेशन इज द बेस्ट टूल फॉर फार्मर्स अनएम्प्लॉइड यूथ अँड रुरल वुमेन एम्प्लॉयमेंट. रुरल वुमेन एम्प्लॉयमेंट. तर आज बघतो आपण, रोजगार मिळत नाही, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, बेरोजगारची संख्या वाढत चाललेली आहे, मग सगळ्याला नोकऱ्या कुठून मिळणार आहे. असे व्यवसाय उद्योग सुरू केलं ना, हे सगळं अनएम्प्लॉयमेंट जे आहे त्यांना एम्प्लॉयमेंट मिळणार, युवकांना खास करून. आणि खेडे विभागामध्ये जे काही महिला वर्ग आहे त्या महिला वर्ग कामाला लागणार. काम कोणतं असतं, जास्त वजन काम नाही, सावलीमध्ये काम, पाणी टाकणे, तोळणे, हे करणे, असे काम आहेत, है ना. तर बेरोजगारांना रोजगार देणे महत्त्वाचा स्कोप आहे. एम्प्लॉयमेंट टेक्स्टबुकमध्ये असं पॉईंट वाईज नाही आहे, आपण पॉईंट वाईज तयार केलं बाळांनो, तर लक्षात राहतं. एम्प्लॉयमेंट म्हटलं की एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला लिहिता येईल. मोर प्रॉफिट, इट गेट मोर नेट प्रॉफिट ॲज कम्पेअर टू अदर क्रॉप, फूड क्रॉप, व्हेजिटेबल क्रॉप, फ्रूट क्रॉप ऑल्सो, देन ऑल्सो फूड ग्रेन क्रॉप ऑल्सो. ओके, मशरूम पासनं नेट प्रॉफिट जास्त मिळतं. आज शेतीमध्ये खर्च जास्त आणि नेट प्रॉफिट कमी होत चाललेलं आहे, तसं मशरूममध्ये कमी खर्च जास्त उत्पादन घ्या, नाही नाही. हा स्कोप आहे मशरूमचा. देन थर्ड, लो कॉस्ट. इट रिक्वायर लो कॉस्ट फॉर कल्टिवेशन अँड हिन्स मेनी पीपल आर टर्निंग टुवर्ड द मशरूम कल्टिवेशन इन महाराष्ट्र. तर मशागतीचं खर्च कमी असल्या कारणाने
आज आपण बघतो शेतकऱ्याकडे पैसा नसतं, मोठे जे उद्योग आहेत ते उभारण्यासाठी पैसा नसतं, म्हणून आपले केळी विभागाचे शेतकरी काही करू शकत नाही. पण ते मशरूम प्रोडक्शन असं आहे की कमी खर्च लागतं, असं काही मोठी बिल्डिंग पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही जश कशामध्ये ठेवलं, इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार केलं, त्या पद्धतीनं मशरूम उत्पादनं करता येते बाळांना, आहे ना. जसं इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये तयार करता येते. असं काही नाही बा हेच बिल्डिंग पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, काहीच नाही, आहे ना. आपण साध्या याच्यामध्ये झोपडीमध्ये तयार करू शकतो. इट रिक्वायर लो कॉस्ट फॉर कल्टिवेशन अँड हिन्स मेनी पीपल्स आर टर्निंग टुअर मशरूम कल्टिवेशन इन महाराष्ट्र. म्हणून बरेच महाराष्ट्राचे शेतकरी याच्या कळ दिवसेंदिवस वळत आहेत मशरूम प्रोडक्शन करण्यामध्ये, एंगेज आहेत, है ना. आणि शासनसुद्धा काही अनुदान देऊ शकतं. देन फोर्थ, इझी कल्टिवेशन. इट डज नॉट रिक्वायर स्किल अँड नॉलेज. इट डज नॉट रिक्वायर स्किल अँड नॉलेज. जे काही अशा मोठमोठ्या मशिनरी पाहिजे असंही नाही आहे, फारच स्किल अँड नॉलेज पाहिजे असंही काही नाही आहे. 8 दिवसामध्ये माणूस शिकून येतं मशरूम प्रोडक्शन कसं करायला पाहिजे, काही बारी नाही, सोपं आहे. अडाणी शेतकरी बिचारे आपले, त्यांच्यासाठी हे योग्य आहे, काही गरज नाही जास्त शिक्षणाची. इझिली अवेलेबल ऑफ रॉ मटेरियल. मशरूम रिक्वायर ॲग्री वेस्ट मटेरियल. ॲग्री वेस्ट मटेरियल, ॲग्रिकल्चरल वेस्ट मटेरियल. इट कॅन बी इझिली अवेलेबल इन द फील्ड. तर याला लागणारं रॉ मटेरियल जे आहे हे आपल्या शेतामध्येच भरपूर पडलेलं असतं, आहे ना. त्याचाच उपयोग करून आपल्याला मशरूम उत्पन्न करता येतं. इट इज इझिली अवेलेबल ॲट अ फॉर्म. पॅडी स्ट्रॉ आहे, व्हीट स्ट्रॉ आहे, जवार स्ट्रॉ आहे, सोयाबीन स्ट्रॉ आहे, है ना. हे सगळं चालतं मशरूम उत्पन्न करायला. रॉ मटेरियल इझिली अवेलेबल ऑफ रॉ मटेरियल. मोर मार्केट डिमांड. मोर मार्केट डिमांड, ग्रेट मार्केट डिमांड ड्यू टू इट्स मेडिसिनल अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ग्रेट मार्केट डिमांड, डिमांड आहे भरपूर मार्केटमध्ये. मेडिसिनल म्हणून याचा वापर होतो आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणून. किती न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये, हां, काय आहे ते कार्बोहायड्रेट 50% वर, प्रोटीन जवळपास 50% जवळजवळ, मिनरल मॅटर आहेच, आहे ना. आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त काय लागतं, कार्बोहायड्रेट, त्यानंतर प्रोटीन, त्यानंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आहे ना, फॅट असं लागतं की नाही, ते आहे सगळं. फॅट जेवढं जास्त नको, कमी आहे याच्यामध्ये, तर आहाराच्या दृष्टीनं चांगलं आहे. आज आपण डायटिंग करतो, आहे ना, फॅटी खात नाही, तर फॅट नाही याच्यामध्ये, आहे ना. नेक्स्ट, ग्रोथ थ्रूआउट द इयर. इट कॅन बी ग्रोन थ्रूआउट द इयर. इट कॅन बी ग्रोन थ्रूआउट द इयर ऑलमोस्ट बाय एनी वन एनीवेअर. कुठेही घ्या, कधीही घ्या, एनी वन एनीवेअर, आहे ना. कधीही घ्या, कुठेही घ्या, सीझनचं बंधन नाही, कशाचं बंधन नाही, आहे ना. थ्रूआउट द इयर कंटिन्यू घेता येते आपल्याला. लेस स्पेस. इट कॅन बी ग्रोन इन स्मॉलर स्पेस, लेस एरिया फॉर देअर प्रोडक्शन, लाईक हट्स झोपडीमध्ये, स्मॉल रूम टनेल, शेड्स, नेट शेल्टरमध्ये, असं काही बिल्डिंग पाहिजे असंही काही नाही. कशामध्येही घेता येते, आहे ना, एकदम साध्या सोप्या याच्यामध्ये. तर एवढं कमी खर्चाचं उत्पन्न हे मशरूम प्रोडक्शन आहे. पोल्ट्री फार्म तरी मोठं बिल्डिंग बांधावं लागतं, आहे ना. इथं तर काहीच नाही, गोट फार्म करायला, आहे ना, डेअरी फार्म करायला, इथं काहीच खर्च नाही हो, काहीच विकत आणायचं नाही, सगळं शेतामधलं वापरायचं आहे ना, आणि उत्पादन आहे, म्हणून नेट प्रॉफिट जास्त आहे बाळांना. तर दिज आर द स्कोप ऑफ मशरूम प्रोडक्शन. तर हे स्कोप आहेत, हे वाव आहेत,
ऐकणे वाव है ना, काय काय सांगितलं आपण, काय काय सांगितलं बाळांनो, एम्प्लॉयमेंट, मोर प्रॉफिट, लो कॉस्ट, इजी कल्टिवेशन, इजी अवेलेबल ऑफ रॉ मटेरियल, मोर मार्केट डिमांड, ग्रोथ आउट द इयर, लेस स्पेस, है की नाही? हे मुख्य पॉईंट लक्षात ठेवायचं बाळांनो, आतमध्ये लिहितं लिहितंच येते तुम्हाला, हे पॉईंट महत्त्वाचे, पॉईंटला मार्क आहेत बाळांनो, लक्षात, दोन मार्कासाठी कोणती चार पॉईंट लिहून टाकायचे है ना, तीन मार्कासाठी सहा पॉईंट लिहून टाकायचे, मोकळं काम, ओके, समजू लागले का, गुड. नेक्स्ट, टाईप ऑफ मशरूम, टाईप ऑफ मशरूम, टाईप्स कल्टिवेशन इन इंडिया अँड देअर प्रोडक्शन टेक्निक, हे पॉईंट सुरू झालं. पहिलं बघू आपण टाईप्स ऑफ मशरूम. There are five species commonly grown in India, असं म्हटलं होतं आपण. 150 पैकी 5च फक्त कल्टिवेबल आहे इंडियामध्ये, है ना, 5 नावं लक्षात ठेवायचे. लिस्ट आउट द टाईप्स ऑफ मशरूम, किंवा टाईप्स ऑफ मशरूम दोन मार्कासाठी हमकास विचारतात, हमकास विचारतात, है ना, बटन मशरूम, वेस्टर मशरूम, पॅडी स्ट्रॉ मशरूम, मिल्की मशरूम आणि शितके मशरूम. शितके मशरूम हे टाईप्स आहेत मशरूमचे, लक्षात, शितक मशरूम, शितके किंवा शितक मशरूम, ओके. वन बाय वन बघू आपण, हे दोन दोन मार्कासाठी विचारतात, त्याचं गुणधर्म लिहिण्यासाठी. बटन ऑर युरोपियन मशरूम, बटन ऑल बटन मशरूम ऑल्सो नोन एज युरोपियन मशरूम, अगारिकस बायस्पोरस, त्याचं काय सायंटिफिकली नेम, बॉटनिकल नेम जसं म्हणतो आपण, है ना, हे फंगस आहे, है ना, या ऑर्गॅनिझमचं नाव आहे ते. हे जे बटन मशरूम यापासून तयार होतं, जे स्पोर आहेत, जे फंगस आहे, त्या फंगसचं नाव आहे ॲगारिकस बायोस्पोरस, त्याचं सायंटिफिकली नेम आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं, समजलं. मशरूम कुठून तयार झालं, फंगस ऑर्गॅनिझमपासनं, त्याच्या बियाला स्पोर्स म्हणतो आपण, आणि आपण याच्या मशरूममध्ये स्पॉन म्हणणार आहोत, है ना, येईल पुढं, ॲगारिकस बायोस्पोरस. इट इज कॉमनली नोन ॲज व्हाईट बटन ऑर व्हाईट मशरूम, म्हटलं तरी चालेल, फार महत्त्वाचे व शब्द फार शॉर्टमध्ये काढलेले आहे, लक्ष द्या. इट इज कॉमनली नोन ॲज व्हाईट बटन मशरूम, व्हाईट बटन फार असं व्हाईट कलर, शुभ्र असं दिसते मशरूम, फारच व्हाईट, पुढं स्लाईडमध्ये येणार आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज युरोपियन मशरूम, इट इज ऑल्सो नोन ॲज टेम्परेट मशरूम, टेम्परेट लक्षात ठेवा, शीतकटिबंधामध्ये येणारं मशरूमचं नाव बटन मशरूम आहे. शीतकटिबंधामध्ये कोणत्या कटिबंधामध्ये येणारं, शीतकटिबंधामध्ये येणारं मशरूम कोणता आहे, बटन मशरूम आहे, बटन मशरूम टेम्परेट रिजनमध्ये येणारं, है ना, जे आपण सिमला काश्मीर म्हटलं, यूपीचं हिली एरिया म्हटलं, तिथं येणारं टेम्परेट रिजन, जिथं कमी तापमान आणि हिवाळ्यामध्ये तर बर्फ. इट इज कल्टिवेटेड इन टेम्परेट रिजन, डॅडस इज अ टेम्परेट रिजन कल्टिवेटेड मशरूम, असे विचारतात. इट इज कल्टिवेटेड इन टेम्परेट रिजन ऑफ 16 to 24 डिग्री सेल्सियस, याला तापमान किती, 16 ते 24 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये येणारं हे मशरूम आहे. इट इज नॅचरली फाउंड इन विंटर सीझन ऑफ हिमाचल प्रदेश अँड जम्मू काश्मीर, विंटर सीझनमध्ये कुठं आढळते, हिमाचल प्रदेश, मायनस डिग्री सेंटीग्रेड तापमान, जम्मू काश्मीरमध्ये मायनस डिग्री सेंट टेम्परेचर, तो रिजन कसा आहे, टेम्परेट रिजन आहे, शीतकटिबंधामध्ये मोडणारा एरिया आहे. इट कॅन बी ग्रोन अंडर आर्टिफिशियल कंडिशन,
आपण कृत्रिमरित्या सुद्धा तयार करू शकतो। हे गुणधर्म आहेत बटन मशरूमचे। काय काय लक्षात ठेवायचं? इट इज नोन ॲज व्हाईट मशरूम, इट इज नोन ॲज युरोपियन मशरूम, इट इज ऑल्सो नोन ॲज टेम्परेट मशरूम, इट इज कॉमनली ग्रोन इन टेम्परेट रिजन, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 16-24 डिग्री सेल्सियस, इट कॅन बी कॉमनली फाउंड इन हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, इट कॅन बी ग्रोन अंडर आर्टिफिशियल कंडिशन। झालं आहे ना? तरी कॅरेक्टर विचारतातच हे आहे बटन मशरूम। बघा कसं शुभ्र अंड्यासारखं आहे ना, काही शाकाहारी असतील काय सर अंडे म्हणालो म्हणा आहे नाही तसं काही नाही, हां शुभ्र आहे असं म्हटलं हां, तर पांढरं पांढरं शुभ्र हे बटन, बटन गुंडी म्हणतो आपण शर्ट बटन आहे ना, तसंच शेप आहे की नाही, त्या शेपचा आहे म्हणून याला बटन मशरूम म्हणतात। काही लक्षात जिंदगीभर राहणार आहे ना रे असं असं आम्हाला शिकवलं होतं खान सरांनी आहे ना, हे कसं आहे पांढरं शुभ्र अरे अंडी ठेवल्यासारखं दिसायला आहे ना, कसं आहे शुभ्र शुभ्र पांढरं शुभ्र आहे ना, हे आहे बटन मशरूम बाळांनो। हे असं ओपन होत नाही बरं छत्रीसारखं बटनसारखं राहतं आहे ना, पॅक आहे ते, हां हे उघडत नाही आहे ना बटनसारखं आहे असं, आणि फारच टेस्टी, याच्यामध्ये किटकं वगैरे होत नाही, हे बघा आहे ना पॅक आहे, कसं आहे पॅक आहे, हे स्टॉक त्याचं आहे ना कट केलेलं आहे, हे आहे बटन मशरूम आहे ना, पॅक असतं त्याच्यामध्ये किटकं वगैरे होत नाही। आपण जे नॅचरली बघतो की नाही आपण सकाळी उशिरा जर गेलो आपण ते काढायला तर आड्या पडतात पूर्ण, ओपन झालं ते की आड्या पडतात त्याची छत्री झालं की, आणि ते बंद राहिलं की चांगलं राहतं, सकाळी सकाळी आणावं लागतं की नाही पावसाळ्यामध्ये जाऊन जिथं जिथं वेळ नेहमी मिळतात ना तिथंच ते वापतात, एका रात्रीतून ते दिसतात बघा, आणि ते दिवसात दुपारपर्यंत तर पूर्ण फारच पेरिशेबल नेचर आहे, खराब होतं जास्त दिवस राहत नाही, ते त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पूर्ण नयनाट होतं ते, नाही नाही स्पोर्ट्स हे होतात। तर अशा रीतीनं हे बटन मशरूम आहे बाळांनो, तर व्यवस्थित समजलं असेल फारच इंटरेस्टिंगने शिकलं बाळांना आहे की नाही, तर विद्यार्थी मित्रांनो इतरांनाही भरपूर शेअर करा, इतर ग्रुपमध्ये टाका युवा पिढींना, बाकी तर भरपूर बघतात व्हॉट्सअपवर, हे बघा आपला व्यवसाय उभारण्यासाठी मदत होईल आहे ना, त्यांनी जर व्यवसाय उभारला तर आपल्याला एक मिळणार की नाही बिचारा कामाला लागलं आहे ना, तर असे तर भरपूर आपण मेसेज टाकतो, तर हे त्यांच्या ग्रुपमध्ये टाका जे जे ग्रुप असतील आपल्या गावामध्ये आहे ना, युवा पिढीमध्ये कामाला लागतील चार पैसे कमवतील, हे जर बघून काहीतरी परिणाम झालं, इकडं तिकडं गल्ली इकडं चौकात बसून तंबाखू खात आहे ना मोबाईल बघत गेम बघत बसलो तर काय जीवन असं, तर त्यांचं त्यांना जर आपण हे पाठवलं तर हे बघून जर काहीतरी एवढं प्रॉफिटेबल आहे सोपं आहे इझी आहे कामाला लागलं तर आई वडील खुश होणार आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे ना, तर इतर ग्रुपमध्येही जास्तीत जास्त शेअर करा मशरूम प्रोडक्शन, काही लोक तयार होऊ शकतात शेतकऱ्याच्या याच्यामध्ये टाका ग्रुपमध्ये आहे ना, तर जास्तीत जास्त शेअर करा बाळांना तुमच्या परिसरात, सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळत राहणार आणि व्हिडिओ बघत राहा, पूर्ण सिलेबस आपण कवर करूया काहीच टेन्शन घ्यायचं नाही ओके, तर दिवाळीपर्यंत आपल्याला चॅप्टर संपवायचं आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आपण आहे ना, इथं थांबूया, थँक्स, जय जवान जय किसान।